काँग्रेसच्या वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्री बंगल्यावर भेट घेतल्याची माहिती आहे. बाळू धानोरकर यांचं मे महिन्यात निधन झाल्यानंतर ती जागा रिक्त आहे. तिथं पोटनिवडणूक होणार आहे. कट्टर विरोधक म्हणून भाजपचे राम शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख आहे. मात्र विधानभवनात हे दोन्ही नेते एकत्र भेटले. यावरून अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर दोघे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते कट्टर विरोधक आहेत. आता पिंपरी शहरातील नेते अजित पवारांसोबत आहेत, त्यामुळे स्थानिक पातळीवर संघर्ष होणार नाही असा दावा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी सटरफटर लोकांमुळे पक्षात नाराज होण्याचं कारण नाही असं म्हणत नीलम गोऱ्हेंनी सुषमा अंधारेंचं नाव न घेता टोला लगावला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचा ठराव करण्यात आलाय. कामकाज सल्लागार समिती बैठकीत प्रवीण दरेकर यांनी हा प्रस्ताव मांडला, त्याला प्रसाद लाड यांनी अनुमोदन दिलं. उपसभापती पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप करत प्रवीण दरेकरांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव मांडला होता, मात्र आता हा प्रस्ताव मागे घेण्यात आलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलं. साई दर्शनानंतर त्यांनी साईबाबांच्या वस्तुसंग्रहालयाला भेट दिली. दरम्यान भोजनालयाकडे जाताना राष्ट्रपती गाडीतून उतरले आणि थेट साई भक्तांना भेटल्या. साई भक्तांशी हस्तांदोलन करत त्यांनी संवाद साधला. यावेळी राष्ट्रपतींच्या साधेपणानं भाविक भारावले, मात्र पोलिसांची एकच तहकूळ उडाली. अकोल्यात एका काँग्रेस कार्यकर्त्यानं आमदार अमोल मिटकरी यांची एका मनोरुग्णालयात तपासणी करता नोंद केली आहे. मिटकरी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाची नोंद केली. मिटकरी यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला काँग्रेस कार्यकर्त्यांना लगावलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं अपील न्यायालयानं फेटाळल्यानं ठाण्यात आंदोलन करण्यात आलं. नाना पटोले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरच्या रस्त्यावर निषेध आंदोलन केलं. यावेळी रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.